मला माहित आहे तुम्ही देवाला नारळ फोडता, पण नारळ का फोडतात आणि कशासाठी फोडतात हे जाणून घेऊ आजच्या या व्हिडिओमधून। देवासमोर नारळ फोडण्यामागे बलिदानाचा भाव आहे। प्राचीन काळी देवासमोर मनुष्य किंवा पशु पक्षीचा बळी देत असत। ही गोष्ट भारतीय संस्कृतीत बसत नसल्याने ज्ञानी ऋषींनी यातून एक मार्ग शोधून काढला असावा। त्यांनी विश्वामित्राच्या प्रतिसृष्टीतील नर म्हणजे नारळ याचे बलिदान लोकांनी सुचवले, कारण नारळाला डोके, शेंडी आणि नाक इत्यादी आहेत। परंतु बलिदानाच्या वेळेस रक्ताचा शिरकाव झालाच पाहिजे। म्हणून ऋषींनी देवाच्या मूर्तीला कुंकू लावायला व त्यावर नारळ पाण्याचा शिडकाव करण्यास सांगितले, त्यामुळे रक्ताचा लाल रंगही येईल। अशा प्रकारे ऋषींनी मानवाला नर आणि पशु हत्येपासून वाचवले। शिवाय नारळ हे 12 महिने सहज मिळणारे फळ असून ते दीर्घकाळ टिकणारेही आहे। तरी पण अजून काहींना प्रश्न पडला असेल, स्त्रियांना नारळ का फोडू देत नाही? असा प्रश्न मंदिरात गेलेल्या प्रत्येक स्त्रीला पडतो। काही मंदिरांच्या गाभाऱ्यामध्ये तर स्त्रीला येण्याचीही मुभा नसते। याचबरोबर सगळीकडे महिलांना नारळ न फोडण्याची परंपरा आहे। नारळ हा बीजरूपी असल्यामुळे स्त्रियांनी फोडू नये अशी परंपरा आहे। नारळ फोडणे म्हणजे बळी देणे, आणि भारतीय संस्कृतीमध्ये पुरुषांना बळी देण्याचा अधिकार असतो, त्यामुळेच नारळ हे स्त्रियांना फोडू दिलं जात नाही। तुम्ही सर्वात जास्त नारळ कोणत्या सणाला फोडता हे कॉमेंट करून नक्की सांगा। आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा नादच खुळा।